यानंतर वळूया टॉप 50 बातम्यांकडे। अमेरिकेने रशियावर नवे निर्बंध लागू केलेले आहेत। रशियाच्या चार मोठ्या बँकांना याचा जबर फटका बसणार आहे। तसंच हायटेक यंत्रसामुग्री आयात करण्यातही रशियाला प्रचंड अडचणी येतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलेलं आहे। मात्र अधिक कडक निर्बंध लावण्यास युरोप तयार नाही अशी कबुलीसुद्धा बायडन यांनी दिली आहे। अमेरिकेनंसुद्धा युद्धसज्जतेच्या दिशेनं पावलं उचललेली आहेत। रडारला चकवा देण्यास सक्षम असलेली F-35A फायटर जेट जापानमध्ये तैनात करण्यात आलेली आहे। युद्ध झाल्यावर रशियाला चीन आणि उत्तर कोरियाची मदत मिळू नये यासाठी अमेरिकेनं ही रणनीती आखली आहे। रशियाच्या सैन्यानं चर्नोबिल आण्विक केंद्रावर कब्जा मिळवलेला आहे। हे म्हणजे संपूर्ण युरोपवर लादलेलं युद्ध आहे असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलेलं आहे। रशियन सैन्य चर्नोबिलवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। पुन्हा 1986ची पुनरावृत्ती होते की काय आणि त्यासाठी आमचे सैनिक जीवाची बाजी लावत आहेत असं ते म्हणाले। रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगदात दिसून आलेले आहे। जगभरातून रशियाच्या कारवाईचा विरोध होत आहे। खुद्द रशियासुद्धा याच हल्ल्याचा निषेध सुरू आहे। या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक आंदोलन करत आहेत। तसंच लोक राष्ट्रपती पुतीन यांच्या कारवाईवर टीका करत आहेत। रशियाची राजधानी मॉस्कोसह इतर शहरांमध्ये रस्त्यावर उचलून निवासी निदर्शनं करत आहेत। जमिनी हल्ल्यांसोबतच रशियानं युक्रेनवर सायबर हल्ले देखील सुरू केलेले आहेत। रशियानं हे नाकारलं असलं तरी अनेक स्वायत्त संस्थांनी याची पुष्टी केलेली आहे। युक्रेनच्या अनेक बँका, सहकारी खाती तसंच मंत्रालयांच्या वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत। तसंच त्यांच्या सेव्ह असलेला डाटासुद्धा डिलीट करण्यात आला आहे। युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। रशियन सैन्य कीव्हच्या वेशीवर पोहोचलंय असं वृत्तसुद्धा एका वृत्तसंस्थेनं दिलेलं आहे आणि त्यामुळे रशिया आजच्याच दिवशी युक्रेनची राजधानीवर ताबा मिळवणार की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। रशियाचा सामना करण्याचा प्रयत्न युक्रेन प्राणपणानं करत आहे, मात्र बलाढ्य रशियापुढे हे प्रयत्न कितपत टिकतील हा प्रश्न आहे। पुतीन यांच्या आदेशानंतर रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई सुरूच आहे। रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पूर्व युक्रेनमधील डिनिप्रो इथं चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागातील नवजात अर्भकांना इमारतीच्या खालच्या स्तरातील तात्पुरत्या बॉम्ब निवारा केंद्रात हलवण्यात आलंय। रशिया पाठोपाठ आता चीनलाही युद्धाची खुमखुमी चढली आहे असं चित्र आहे। चीननं शेंगयांग J-16 फायटर या विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेली आहे। प्रत्युत्तरादाखलसुद्धा तैवाननं आपली लढाऊ विमानं प्रदेशाकडे पाठवली असून मिसाईल सिस्टम तैनात केलेली आहे। तैवानचं नियंत्रण असणाऱ्या बेटांच्या ईशान्य भागात चीनच्या घुसखोरीची माहिती चीनी संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। तर नागपूरची वैष्णवी वानखेडे युक्रेनमध्ये अडकून पडलेली आहे। वैष्णवी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेली आहे। सध्या युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मायदेशी परतण्यासाठी वैष्णवीसह इतर भारतीय विद्यार्थी प्रयत्न करतात। या संदर्भात भारतीय दूतावासानं त्यांची दखल घेतली आहे। रशिया युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतातील शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत। त्यात नाशिकच्या आदिती विवेक देशमुख आणि प्रतीक जोंधळे यांचा समावेश आहे। प्रचंड हाल सोसत ते एक एक दिवस काढत आहेत। त्यांचा व्हिडिओ त्यांनी नाशिकमध्ये असलेल्या आपल्या आप्तस्वकीयांना पाठवलेला आहे आणि त्यामुळे कुटुंबानं याची चिंता व्यक्त करत सरकारकडे धाव घेतली आहे। रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे। पेण, पनवेल तसंच खारघरमधले हे विद्यार्थी आहेत। आज जिल्हा प्रशासनानं सुद्धा हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील शिक्षणासाठी गेलेले 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांना मिळालेली आहे। तसंच विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जिल्हा प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधत आहे।
युक्रेनमध्ये राज्यातील सुमारे 20,000 विद्यार्थी अडकून पडलेले आहेत। यामध्ये पंढरपूर येथील प्रसाद नाईक या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी कुटुंबीय करतात। नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे। हिंसा थांबवून चर्चेने सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत असं मोदींनी आवाहन केलेलं आहे। रशिया आणि नाटो गटातील मतभेद चर्चेतून मिटू शकतात, सर्व पक्षांनी राजनैतिक वाटाघाटींवर भर द्यावा असं मोदी म्हणालेत। रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे बियर महागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। देशातील 90% बियर जव अर्थात बार्लीपासून बनवली जाते। जवच बहुतांश उत्पादन याचं रशियात आणि युक्रेनमध्ये होतं। जव तिथून आयात करून भारतात त्याची बियर बनते, मात्र युद्धामुळे जवच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे तेलाचे भावसुद्धा जागतिक बाजारपेठेत $104 गेलेले आहेत आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरसुद्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते तसंच कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी केंद्र सरकारसोबतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसंच या सगळ्या भाजप नेत्यांचा जोरदार विरोध करण्यात आला। टिटवाळ्यात जागेच्या मालकी हक्काच्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ज्या व्यक्तीचं नावे ही जमीन आहे, ही जागा आहे, त्या व्यक्तीनं आपल्या जागेवर भिंत बांधण्याचं काम एका व्यक्तीला दिलं होतं आणि दरम्यान त्या ठिकाणी पोहोचलेल्या अनवर शेख सोबत काही निवाद घालण्यास सुरुवात केली आणि 3 ते 4 जणांनी त्यांना बेदम मारहाण केली। गोंदियात पोलीस स्टेशनमधून खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी पसार झालेला आहे। दुर्गाप्रसाद हरिंखेडे असं आरोपीचं नाव आहे। सकाळी आरोपीला शौचालयाकरता लॉकअपमधून बाहेर काढल्यावर पोलिसांच्या हातावर तुरी देत हा आरोपी पसार झाला आहे। नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे। मलिक यांच्या कुटुंबियांनी उस्मानाबादपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या अळणी आणि जवळा या शिवारात नियम धाब्यावर बसून तब्बल 150 एकर जमीन खरेदी केली आहे आणि या जमिनीच्या व्यवहाराची तपासणी व्हावी, चौकशीसुद्धा व्हावी असं भाजपाने म्हटलंय। 2019 प्रमाणेच 2018 TET परीक्षेत सुद्धा मोठ्या संख्येनं अपात्र विद्यार्थी पात्र झाले आहेत अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आलेली आहे। सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासात तब्बल 1,768 विद्यार्थी पात्र झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। 2018 TET परीक्षेच्या घोटाळ्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक झाली आहे, मात्र आता 2018 TET परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती सुद्धा वाढली आहे। सोलापुरात पोलिसांनी बाईक चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक केलेली आहे। दीपक श्रीगण असं या चोराचं नाव असून त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीच्या 5 बाईक जप्त करण्यात आलेल्या आहेत। बस स्टँड, बँका आणि इतर शासकीय तसंच खासगी कार्यालयांच्या बाहेर उभ्या केलेल्या बाईकचे लॉक तोडून हा चोरी करत होता। टॉप सिक्युरिटी ग्रुपच्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम शशीधरन यांना मुंबई हायकोर्टानं जामीन नाकारलेला आहे। MMRDAला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळालं होतं। या कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक शशीधरन यांना ईडीने अटक केली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयातल्या रजिस्ट्रार कार्यालयात गोळीबार झालेला आहे। जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वाद्यातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे। या गोळीबारात सतीश क्षीरसागर तसंच फारुख सिद्दकी या दोघांनाही जखम झालेली आहे। बीडच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे। हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। जीवनसाथी.com या वेबसाईटवर खोटं प्रोफाईल तयार करून त्याद्वारे लोणावळ्या शहरातील एका अविवाहित तरुणीला
लग्नाचं आमिष दाखवत तब्बल 15 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार झालेला आहे। यातील आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। यानंतर टॉप 50 मध्ये इथेच थांबतोय, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम टीव्ही न्यूज। नमस्कार।